नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. मी अमोल जोशी. पोलादी पुरुष असं ज्याचं इतिहासामध्ये वर्णन केलं जातं ते सरदार वल्लभभाई पटेल, देशाचे पहिले गृहमंत्री. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशात अनेक संस्थानं होती. ती संस्थानं खालसा करून देशाला ऐक्याच्या समान धाग्यामध्ये कुणी गुंफलं असेल तर ते सरदार वल्लभभाई पटेल यांनी. हा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्या इतिहासावरूनच सध्याच्या वर्तमानात पुन्हा नवा वाद रंगला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 142व्या जयंतीदिनी देशभरात रन फॉर युनिटी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्लीच्या नॅशनल स्टेडियममध्ये रन फॉर युनिटीचं औपचारिक उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचा स्पष्ट नामोल्लेख टाळून जोरदार आगपाखड केली. सरदार पटेल हे द्रष्टे नेते होते. देशाला अखंड ठेवण्यासाठी त्यांनी जे भगीरथ प्रयत्न केले, पण त्यांच्या योगदानाची योग्य दखल या आधीच्या सरकारांनी किंवा सत्ताधारी राजकीय पक्षांनी घेतली नाही. उलट सरदार पटेलांचं महत्त्व कमी करण्याचं काम केलं अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदींनी केली. मोदींच्या या टीकेचा काँग्रेसनं साफ शब्दात इन्कार केला. सरदार पटेलांचं योगदान काँग्रेस कधीच विसरली नाही. त्यांच्या कामगिरीची काँग्रेसनं कधीच उपेक्षा केली नाही, असं प्रत्युत्तर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिलं आहे. यानिमित्तानं पुन्हा एकदा सरदार पटेल विरुद्ध पंडित जवाहरलाल नेहरू असा संघर्ष समोर येताना दिसतोय. तुमचे पंडित नेहरू तर आमचे सरदार पटेल अशी महापुरुषांची वाटणी राजकीय पक्षांनी करून घेतली आहे. मुळात नेहरू आणि पटेल यांच्यासारख्या महापुरुषांची अशी वाटणी करणं योग्य आहे का? या राष्ट्रपुरुषांचं देशासाठीचं योगदान अनन्यसाधारण आहे, मग त्यांच्या जीवन कार्यावरनं असा वाद निर्माण होणं योग्य आहे का? सरदार पटेलांची रेष मोठी करून भाजपला काँग्रेसला डिवचायचं आहे का? सरदार पटेलांचा सर्वात मोठा पोलादी पुतळा उभारण्याचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केला आहे. आता गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं पटेल विरुद्ध नेहरू या वादाला जाणीवपूर्वक फोडणी दिली जाते का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. सरदार पटेलांवर अन्याय झालाय का? आणि या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्याचं जे निमित्त ठरलं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल आणि यापूर्वीच्या सरकारवर म्हणजेच काँग्रेसवर नाव न घेता केलेली टीका, पहिल्यांदा आपण बघूया मोदी नेमकं काय म्हणाले आणि मग आपण चर्चेला सुरुवात करूया. सरदार वल्लभभाई पटेल शायद हमारे देश की नई पीढ़ी को उनसे परिचित ही नहीं करवाया गया. एक प्रकार से इतिहास के जरोखे से इस महापुरुष के नाम को या तो मिटा देने का प्रयास हुआ या तो उसको छोटा करने का प्रयास हुआ. लेकिन इतिहास गवाह है कि सरदार साहब थे. कोई शासन उनको स्वीकृति दे या न दे, कोई राजनीतिक दल उनके महात्म्य को स्वीकार करे या न करे, लेकिन यह देश, इस देश की युवा पीढ़ी भी एक पल के लिए भी सरदार साहब को भूलने के लिए तैयार नहीं है, इतिहास से ओझल होने देने के लिए तैयार नहीं है. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण या विषयाचा गाढा अभ्यास असलेल्या दोन मान्यवरांना आणि अभ्यासकांना बोलवलेला आहे. या विषयावर राजकीय चर्चा आम्ही घेत नाही आहोत. राजकीय चर्चा घेऊन तुम्ही योग्य आम्ही योग्य अशा प्रकारचा वाद न करता नेमकं सरदार पटेलांचं योगदान काय होतं, इतिहासामध्ये पटेलांचे आणि नेहरूंचे, पटेलांचे आणि गांधींचे परस्पर संबंध नेमके काय होते आणि या सगळ्या वादाची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे का, यासारख्या सगळ्या विषयांचा आपण सखोल आढावा इथून पुढचा एक तास घेणार आहोत. त्यासाठी आपल्याबरोबर औरंगाबादवरून आहेत निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि त्याचबरोबर ठाण्यातून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत प्रसिद्ध लेखक अरुण करमरकर. अरुण करमरकर यांनी पोलादी राष्ट्रपुरुष नावाचं सरदार वल्लभभाई पटेलांवरचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि या दोन्ही मान्यवरांना आपण बोलतं करणार आहोत. सुरुवात करूया आपण न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्यापासून. चपळगावकर सर, सुरुवात आपण करूया की सरदार वल्लभभाई पटेल
यांची नेमकी काय वैशिष्ट्ये होती? आज अनेकांना हा इतिहास माहिती नाही आहे किंवा सरदार पटेलांनी भारताच्या एकीसाठी प्रयत्न केले या जुजबी माहिती पलीकडे पटेलांविषयीची सखोल माहिती ज्यांना नाही आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय विश्लेषण कराल, काय वैशिष्ट्ये होती सरदार पटेलांची? सरदार पटेल हे काँग्रेसमधले व्यावहारिक वास्तवाला नीट जाणून घेणारे, स्वतःच्या स्वार्थाचा विचारही मनात कधीही न आणणारे आणि जनसामान्यात विलक्षण लोकप्रियता असलेले, त्याचबरोबर समतोल बुद्धीनं सर्वांना न्याय देण्याची प्रेरणा जागृत ठेवणारे असे भारताचे नेते होते. त्यांच्या कामांच्यापैकी आपण स्वतंत्र झालो त्यावेळेला 500 जास्त संस्थानं होती की जी संस्थानं स्वतंत्र राहिली असती तर भारताला एक छिद्र पडलेलं वस्त्र या पलीकडं फार महत्त्व शिल्लक राहिलं नसतं. पटेलांच्या कुशलतेमुळे आज आपल्याला ही सगळी बहुतेक सगळी संस्थानं भारतामध्ये सामील झालेली दिसतात आणि भारत एकसंघ निर्माण करण्यामध्ये सरदार पटेलांचं योगदान खूप मोठं आहे. दुसरं त्यांचं योगदान जे आहे ते योगदान म्हणजे त्यांनी व्यवहाराची सीमा न सोडता काँग्रेसच्या त्यावेळच्या ध्येय धोरणाला व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न करताना त्यांनी कसल्याही पूर्वग्रहांना थारा दिला नाही. एकच गोष्ट सांगितली पाहिजे की गांधीजींचा खून झाला त्यावेळेला ती तो खून कुणी केला असावा याची चौकशी चालू होती तेव्हा अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. तेच गृहमंत्री होते वल्लभभाई पटेल. नंतर त्यांना जेव्हा कळालं की प्रत्यक्ष खून करण्यात आरएसएसचा काही संबंध नाही तेव्हा त्यांनी नंतर ती बंदी उठवली. त्याचबरोबर त्यांना भारतातल्या सर्व विचाराचे लोक राष्ट्रीय चळवळीत सामील व्हावेत असं वाटत होतं म्हणून त्यांनी एका वेळेला नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना सुद्धा भारत तुम्ही काँग्रेसमध्ये या आणि देशाच्या पुनर्रचनेमध्ये सहभागी व्हा असं आवाहन केलेलं होतं. हे करत असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये इतर धर्मियांच्या विषयीची यत्किंचितही कमीपणाची भावना नव्हती याची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. सर्वात महत्त्वाचं मला त्यांचं जे योगदान वाटतं ते असं की त्यांनी गांधीजींचं शिष्यत्व पत्करलं, गांधीजीनं आपला नेता मानलं, त्यावेळेला त्यांनी गांधींनी सांगितलेल्या सर्व गोष्टी क्षणार्धात मान्य केलं. गांधींनी सांगितलं की तू हे काम त्यांचा खून झाला त्यानंतर जवाहरलाल नेहरू चपळगावकर सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे, काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. आपल्याबरोबर सध्या अरुण करमरकर सुद्धा आहेत. करमरकर सर, ज्या प्रकारे असं म्हटलं जातं जो सध्या चर्चेचा मुद्दा आहे केंद्रस्थानी आहे की सरदार पटेलांवर अन्याय झाला आहे का, या अनुषंगाने जर आपण बघितलं तर सरदार पटेलांचं योगदान, प्रत्यक्ष योगदान भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातलं आणि त्यानंतर पुन्हा अखंड भारताच्या निर्मितीतलं, या सगळ्या योगदानाचा पटेलांच्या नंतरच्या राजकारणामध्ये त्यांच्यावर अन्याय झाला किंवा त्या योगदानाची तितकी दखल घेतली गेली नाही, त्यांना जे आपण म्हणतो की डिझर्विंग स्थान त्यांना मिळालं नाही, अशा प्रकारची टीका आता होते आहे. या टीकेमध्ये आपल्याला किती तथ्य आहे असं वाटतं? मला सर्वात पहिल्यांदा हे स्पष्ट केलं पाहिजे की महापुरुषांच्या संदर्भामध्ये न्याय अन्याय करणारे आपण कोणी नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. ना कुठलं सरकार, ना राजकीय नेते, ना सार्वजनिक संस्था किंवा ना देशातले नागरिक, यांच्यापैकी कोणीही त्या महापुरुषांच्या चरित्रावर न्याय करण्यासाठी बसण्याच्या पात्रतेचे नसतात. राहिला प्रश्न लौकिक पातळीवरती, प्रचारी पातळीवरती, राजकीय पातळीवरती त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं का, त्यांचा उल्लेख टाळण्याचा प्रयत्न झाला का आणि त्यांना अंधारात ढकलण्याचा प्रयत्न झाला का? मला असं वाटतं की याचं उत्तर आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती आणि सरदार वल्लभभाई पटेलांचे
स्वातंत्र्य चळवळीतले ज्येष्ठ सहकारी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सरदार पटेलांच्या मृत्यूनंतर एका वर्षातच दिलेलं आहे. त्यांनी त्या भाषणामध्ये असं म्हटलं त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने, इंग्रजी भाषण आहे, त्याचा मराठी भावार्थ असा आहे की आज आपण स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र नागरिक या नात्याने श्वास घेऊ शकतो आहोत, वावरू शकतो आहोत. याचं मुख्य श्रेय सरदार पटेलांसारख्या महान विभूतींकडे जातं. आणि पुढे अत्यंत खेदाने ते असं नमूद करतात की परंतु आपण मात्र त्यांना तत्परतेने विसरत चाललो आहोत. अच्छा, पटेलांच्या मृत्यूनंतर एकाच वर्षात राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी व्यक्त केलेली ही भावना पुरेशी बोलकी आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीच्या योगदानाविषयी काय किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या भारताच्या उभारणीमधल्या सरदार पटेलांच्या कर्तृत्ववान योगदानाविषयी काय, जितकी चर्चा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होण्याच्या दृष्टीने व्हायला हवी तितकी सार्वजनिक वर्तुळामध्ये झाली नाही ही गोष्ट खरी आहे असं म्हणावं लागेल. ती जाणीवपूर्वक टाळली गेली का, या विषयावरती मतमतांतरं असतील, परंतु ती चर्चा केली गेली नाही. सरदार पटेलांची स्मृती जपण्याचा प्रयत्न हा स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 60 वर्षामध्ये जसा व्हायला पाहिजे होता तसा झाला नाही असं नक्कीच म्हणावं लागेल. काय कारणं दिसतात आपल्याला? स्वतः सरदारांनी कधीच न्याय अन्यायाची मागणी त्यांच्या हयातीतही केली नाही. खरं नाही, कारण म्हणजे मुळात ही चर्चा किंवा अशा प्रकारचं दुर्लक्ष त्यांच्याकडे झालं का ते जाणीवपूर्वक केलं गेलं या प्रश्नाच्या उत्तरामध्ये ही चर्चा दडलेली आहे असं मला वाटतं. बिलकुल, एक तर उघड आहे सरदार पटेलांच्या चरित्रामध्ये सरदार पटेलांच्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या चरित्रावरती जो प्रकाश टाकलेला आहे त्या प्रकाशामध्ये अनेक वेळेला असं नमूद केलं गेलेलं आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या भारताच्या उभारणीच्या संदर्भातल्या अनेक प्रश्नांच्या संबंधी त्यांचे आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचे टोकाचे मतभेद होते. आणि ते मतभेद त्यांनी वेळोवेळी स्पष्टपणाने मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून सार्वजनिक चर्चेपर्यंत सर्वत्र व्यक्त केले होते. या मतभेदांचे काही विषय अत्यंत महत्त्वपूर्ण होते राष्ट्रीय जीवनाच्या दृष्टीने. फाळणी झाल्यानंतर भारत पाकिस्तानच्या दरम्यान किंवा हिंदुस्तान पाकिस्तानच्या दरम्यान ज्या ज्या प्रकारच्या व्यावहारिक देवघेवीचे विषय उत्पन्न झाले, मग स्वतःहून पाकिस्तानात निघून गेलेल्या नागरिकांच्या इथे सोडून गेलेल्या प्रॉपर्टीजवरती हक्क कुणाचा, किंवा निर्वासितांचा जो लोंढा पाकिस्तानच्या भागातून हिंदुस्थानामध्ये आला त्या निर्वासितांच्या पुनर्वसनाचा विषय असेल, किंवा तिबेटवरती चीननी जेव्हा आपले हात आवळण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला भारताने त्याविषयीची काय भूमिका घ्यावी याबद्दलची मतं असतील, किंवा काश्मीरच्या प्रश्नाच्या संदर्भात नेमकी कोणती भूमिका घ्यावी याबद्दलचे विषय असतील. प्रत्यक्ष हैदराबाद मुक्तीसंग्राम किंवा हैदराबादची मुक्तीसाठी त्यांनी जे पोलीस ॲक्शन केली त्याबद्दलचा निर्णय असेल. या सगळ्या निर्णयांच्या संदर्भात वेळोवेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणि नंतरही त्यांनी नेहरूंच्या मताशी आपली भिन्नता व्यक्त केली होती स्पष्ट शब्दामध्ये. हो, आणि त्यामुळे काही प्रमाणामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान आणि सरदार पटेल देशाचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यामध्ये मतभिन्नता होती ही वस्तुस्थिती आहे, ती अनेक इतिहासकारांनी चरित्रकारांनी नमूद करून ठेवलेली आहे. या पार्श्वभूमीवरती असं म्हटलं गेलं की नंतरच्या सरकारनी सरदार पटेलांच्या स्मृती जोपासण्याचा जेवढा जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवा होता तेवढा तो केला गेला नाही. मला असं वाटतं एवढ्यापुरतं त्यांच्या चरित्राकडे, त्यांच्या कर्तृत्वाकडे आणि त्यांच्या भारताच्या उभारणीमधल्या योगदानाकडे शासकीय पातळीवरती राजकीय पातळीवरती दुर्लक्ष झालं हे मान्य करावं लागेल. सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय असलेली जी वर्तुळं असतात त्या सगळ्या वर्तुळांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या चरित्राची जेवढी दखल घ्यायला हवी, मग शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, इतिहासाच्या विषयामध्ये असेल, तेवढी दखल नमूद केली गेलेली नाही जितकी स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांच्या बरोबरींनी सहभागी असलेल्या अन्य नेत्यांच्या विषयीची केली गेली हे मान्य करावं लागेल. आणि तेवढ्यापुरतं असं नक्की म्हणावं लागेल की काही प्रमाणामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. ठीक आहे, दुर्लक्ष केलं, जाणीवपूर्वक केलं आणि असं 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 मत अनेकांचं असू शकतं, त्याबद्दलची चर्चा केली जाऊ शकते. मला असं वाटतं की आज ती चर्चा करणं निष्फळ आहे. जर त्यांच्या स्मृती जोपासण्याकडे दुर्लक्ष झालं असेल
तर त्याच्याकडे पूर्णपणाने लक्ष पुरवून त्या स्मृती जोपासण्याचा मनोमय प्रयत्न सर्व सार्वजनिक पातळीवरती व्हायला पाहिजे आणि ती चूक दुरुस्त करायला पाहिजे. या पलीकडे या विषयावरती चर्चा करणं याची आज काहीही आवश्यकता नाही असं मला वाटतं. बिलकुल करमरकर सर, वेगवेगळ्या विश्लेषकांनी वेगवेगळ्या याचे अन्वयार्थ काढलेले आहेत. त्याच्यामध्ये परस्पर संबंध नेहरूंचे आणि पटेलांचे, सरदार पटेलांचे कसे होते याविषयी सुद्धा अनेकांनी, अनेक वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या काळामध्ये आपापली मतं नोंदवून ठेवलेली आहेत. चपळगावकर सर, तुमच्याकडे येण्यापूर्वी या ठिकाणी 1975 साली नरहर कुरुंदकरांनी लिहिलेल्या एका लेखातला एक संदर्भ इथे मला वाचून दाखवावा असा वाटतो. त्या लेखामध्ये कुरुंदकर असं म्हणतात की आरंभापासून नेहरू हे सरदार विरोधकच होते, पण या विरोधामुळं त्यांना 30 वर्ष एकत्र काम करण्यामध्ये अडचणी मात्र आल्या नाहीत. सरदार वाचले असते तर पुढे देखील तशी अडचण आली नसती. इतर कुणाला माहीत नसलं तरी नेहरूंना हे माहीत होतं की सरदार आपले प्रतिस्पर्धी नव्हते. जाणीवपूर्वक सरदारांच्या स्मृतीविरोधी नेहरूंनी काही केलं नाही. सरदारांच्या मृत्यूनंतर नेहरूंकडून जाणीवपूर्वक शत्रुत्वाचं कृत्य कधी घडलं नाही. घडलं असेल तर हे की नेहरूंनी जाणीवपूर्वक सरदारांचा जय जयकार चालू ठेवला नाही. पण सरदारांविषयी ज्यांना कुणाला जे काही करायचं असेल त्याच्या विरोधात नेहरू गेले नाहीत. नेहरूंच्या मृत्यूनंतर नेहरू सरदारांच्या बाबतीत खुनशीपणाने वागले असा एक आरोप झालेला आहे. तो मोठमोठ्या लेखकांनी केला आहे, पण पुराव्यानं हा आरोप सिद्ध होत नाही. जाणीवपूर्वक नेहरूंनी सरदार गट काँग्रेसमधून निपटून काढला असंही दिसत नाही. प्रत्यक्ष राजकारणात आणि व्यावहारिक निर्णयात सरदार आणि नेहरू यांच्यात फारसं अंतर नव्हतं. अंतर मनोवृत्तीत होतं. नेहरू वाटतात तितके डावे नव्हते, ते मध्य केंद्राच्या डावीकडे होते. आणि सरदार देखील वाटतात तितके उजवे नव्हते, ते मध्य केंद्राच्या उजवीकडे होते. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतो की हे जे मतभेद होते, अडचणी आल्या नाहीत, तरीसुद्धा त्यांच्यातला जो समान धागा होता मध्यबिंदूचा, तो मध्यबिंदू सोडून त्यांचा नेहरूंचा डावीकडचा झुकाव आणि पटेलांचा काहीसा उजवीकडचा झुकाव, तर हा त्यांचा मुख्य मध्यम मार्ग सोडून हा झुकाव जाणीवपूर्वक हायलाईट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे का, याविषयी आपल्याला काय वाटतं? ह्याच्यामागे नेमके काय हेतू दिसतात आपल्याला? जोशी, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देतो, पण त्याच्यापूर्वी आपल्या चर्चेचा जो मुख्य विषय आहे की सरदारांच्यावर अन्याय झाला का, त्याच्या संबंधी सरळ सरळ एक दोन मुद्दे समोर आपण विचारात घेतले पाहिजे. पहिलं, असा प्रचार केला जातो की पंतप्रधान पद हे जर सरदारांनाच दिलं गेलं पाहिजे होतं, कारण काँग्रेस संघटना त्यांच्या पाठीमागं होती आणि नेहरूंना ते दिलं गेलं हा त्यांच्यावरचा पहिला अन्याय. दुसरा अन्याय जो त्यानंतर सांगितला जातो तो असा की स्वातंत्र्यानंतर त्यांना, म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना योग्य तो आदर दाखवला गेला नाही. या दोन मुद्द्यापैकी पहिल्या मुद्द्याचं वास्तव जे आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. गांधीजी हे काँग्रेसचे सर्वोच्च नेते होते आणि काँग्रेस संघटना गांधीजींच्या मतानुसार अनेक वेळाला चालत असताना असे दिसते की लोक आपले मतं विसरून गांधी म्हणतात ते मान्य करत होते. अगदी पूर्वी म्हणजे 1929 साली काँग्रेस अध्यक्षपदाचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हाही वल्लभभाई आणि नेहरू या दोघांची नावं सुचवण्यात आली होती. गांधीजींनी सांगितलं की आता वयोवृद्ध आमच्या पिढीचा काळ संपलाय आणि आता तरुणांच्या हातात सगळी सूत्र दिली पाहिजेत आणि जवाहरलाल मध्ये सगळे गुण आहेत म्हणून त्याला देशाचं नेतृत्व देणं योग्य आहे. पहिल्या प्रथम त्यांनी फक्त काँग्रेस अध्यक्षपदासाठी नव्हे तर जवळपास देशाच्या नेतृत्वासाठीच म्हणून गांधीजींचं नाव, जवाहरलालजींचं नाव सुचवलं होतं. त्यानंतर ऑगस्ट क्रांतीचा लढा सुरू होण्याच्या पूर्वी वर्ध्यामध्ये जेव्हा अखिल भारतीय काँग्रेस महासमितीची बैठक झाली त्या बैठकीत सुद्धा गांधीजींनी निसंदिग्ध शब्दात सांगितलं की पुन्हा चर्चा होते म्हणून मी सांगतो आहे की माझा वारस राजगोपालाचारी नाही, वल्लभभाई नाही, तर तो जवाहरलाल हाच असेल. हे 42 साली त्यांनी सांगितलं तेव्हा काँग्रेस, तेव्हा स्वातंत्र्य हे जवळ आलेलं आहे हे गांधीजींनाही कळत होतं आणि इतरांनाही त्याची जाणीव होती. तेव्हा हा त्यावेळेला निर्णय गांधीजींनी का घेतला असावा, दोन कारणं यासंबंधीची दिसतात. आणि एक तर कारण असं दिसतं की जवाहरलाल नेहरूंचे युरोपात, गांधीजींनी ते सांगितलेलं आहे की युरोपातील राजकारणाशी नेहरूंचा असणारा परिचय आणि त्याची असलेली त्यांना जाण ही त्यांच्या जमेची मोठी बाजू आहे असं गांधीजींनी सांगितलेलं आहे.
दुसरं कारण जे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ह्या आपण फार डोळे आड करतो ते असं आहे की वल्लभभाई पटेल नेहरूंच्या पेक्षा 14 वर्षांनी मोठे होते. त्यांची प्रकृती ही शेवटच्या काळात बरी नव्हती. 1950 साली म्हणजे स्वातंत्र्यानंतर अवघ्या 3 वर्षाच्या आत त्यांचा मृत्यू झाला. जवाहरलाल हे त्याच्यानंतर 1964 पर्यंत देशामध्ये पंतप्रधान म्हणून काम करत होते. तेव्हा त्यांचं वय आणि प्रकृती ही सर्वांनीच विचारात घेतलेली गोष्ट असली पाहिजे. हेही आपल्याला महत्त्वाचं आहे. एक अभ्यासकांना माहीत असलेली गोष्ट आहे आणि ती सांगितली पाहिजे की एकदा लॉर्ड माउंटबॅटन यांना गांधीजींनी विचारलं होते, चर्चा चालू होती की शेवटच्या वेळेला जेव्हा वल्लभभाई आणि नेहरूंचे मतभेद वाढले तेव्हा त्या काळामध्ये त्यांना सांगितलेलं आहे माउंटबॅटननी की तुम्ही वल्लभभाई आणि जवाहरलाल यांना एकत्र काम करायला भागच पाडलं पाहिजे कारण त्याच्याशी हा देश चालणार नाही. जवाहरलाल हा ध्येयवादी नेता आहे आणि वल्लभभाई हे वास्तवाचा पूर्ण भान असलेले प्रत्यक्षदर्शी नेते आहेत. तेव्हा ह्या दोघांनी मिळूनच देशाचा कारभार चालवला पाहिजे. जर वल्लभभाईंनी राजीनामा दिला तर देशाचं ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्था कोसळेल. जवाहरलालनी जर राजीनामा दिला तर देशाची प्रतिमा संपून जाईल. यामुळे गांधींना त्यांनी विनंती केली की तुम्ही यात मध्यस्थी केली पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की यानंतर थोड्याच काळामध्ये गांधीजींचा दीर्घकाळ खूप झाला आणि त्यानंतर ही मध्यस्थी होण्याचं काही कारण पडलं नाही. पण तरीही जे करमरकरांनी सांगितलं थोडं सूचित केलं ते मी आणखी अधोरेखित करू इच्छितो की हे दोघं जण आज जसे राजकारण्यांचे मतभेद असतात आणि ज्यासाठी क्षुद्र कारण सुद्धा व्यक्तिगत स्वार्थाचे असतात अशा क्षुद्रतेच्या पातळीवर जाणारा हा दोन माणूस ह्यापैकी कोणीही माणूस नव्हता. ही एवढी मोठी माणसं होती की आता नेहरूंनी हे स्पष्ट सांगितलंय. गांधीनं जे टिपण लिहिलेलं आहे शेवटी दोघांनी टिपणं लिहिली आहेत त्याच्यामध्ये नेहरूंनी लिहिलं होतं की वल्लभभाईंशी माझे मतभेद 2 मुद्द्यावर आहेत. एक आर्थिक मुद्द्यावर आहेत आणि दुसरा मुद्दा जो आहे तो जातीय प्रश्नांच्या संबंधी काय भूमिका घ्यावी या संबंधीचा आहे. जसं मी प्रारंभी सांगितलं की अगदी संघाच्या मंडळीनं सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची सेवा करायची तर देशसेवेसाठी काँग्रेसमध्ये या. हे नेहरूंना मान्य होण्याची शक्यता नव्हती. दुसरा प्रश्न असा आहे की आर्थिक धोरणासंबंधी यासंबंधीची साक्ष चिंतामणराव देशमुखांची आहे. त्यांनी सांगितलंय की कोणताही चांगला आर्थिक प्रगतीचा निर्णय जर कॅबिनेटमध्ये आला आणि वल्लभभाई जर थोडे विरोधात जरी सुरुवातीला असले तर त्यांना समजावून सांगितल्यानंतर ते त्याला संमती देत असत. आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की नेहरू हे पुरोगामी होते, राष्ट्रीयकरणाच्या बाजूने होते, कम्युनिस्ट पद्धतीची रचना यावी असं त्यांना एका काळात वाटत होतं. प्रत्यक्षामध्ये काय केलं? नेहरूंच्या काळात कोणतंही महत्त्वाचं राष्ट्रीयकरण झालेलं नाही आणि जे झाले ते सगळे इम्पिरियल बँकेच्या राष्ट्रीयकरणापासून सुद्धा हे कॅबिनेटमध्ये इतरांच्या निर्णयाने झालेले आहेत. वल्लभभाईंच्या संमतीशिवाय काहीही तिथे झालेलं नाही. आणखी एक गोष्टीचा खुलासा केला पाहिजे की असाही प्रचार करण्यात येतो की वल्लभभाईंना हैदराबादवर पोलीस ॲक्शन घ्यायचं होतं आणि नेहरूंचा त्याला विरोध होता. 100% खोटी गोष्ट आहे. फक्त कोणत्या वेळेला हे पोलीस ॲक्शन व्हायला पाहिजे यासंबंधीच्या मतभेदाचे मुद्दे असू शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक वेळेला जर सैन्य आपण वापरलं तर त्याची भारतीयच्या प्रतिमेवरती काय परिणाम होतात याचंही परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधान म्हणून नेहरू त्याचा आढावा घेत होते. परंतु पोलीस ॲक्शनचा निर्णय हा गव्हर्नर असलेले राजगोपालाचारी, पंतप्रधान असलेले नेहरू आणि गृहमंत्री असलेले वल्लभभाई पटेल या तिघांनी स्वाक्षरीनं एकाच वेळेला घेतला आहे. मेननसारख्या त्यावेळेला हजर असलेल्या VP मेनन हे त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि वल्लभभाईंचा यातला वाटा खूप मोठा आहे ही गोष्ट खरी आहे. त्यांच्यामुळे हा पोलीस ॲक्शन हे अधिक लांबलं नाही ही गोष्ट खरी आहे. आणि त्याचं श्रेय हे त्यांना दिलं पाहिजे की त्यामुळे हैदराबादच्या जनतेची सुटका रजाकारांच्या तावडीतून लवकर झाली. पण ह्या दोघा जणांचे मतभेद हे ते सगळे जाणत होते. विशेषतः वल्लभभाईंनी तर अतिशय भावनात्मक अशा तऱ्हेच्या शब्दात म्हटलेलं आहे की बापू हयात नसताना आम्ही दोघं भांडू कसे. आणि हे आज आपण विसरून जातो. त्याचं कारण असते की राजकारणाच्या सोयीसाठी कुणाला तरी मोठं कुणाला तरी छोटं. करमरकर एक म्हणाले ते मला मान्य आहे की नेहरूंच्या काळामध्ये काँग्रेस पक्षानं, स्वतः नेहरू हे असं करणाऱ्यापैकी नव्हते, काँग्रेस पक्षानं
नेहरूंच्या बरोबर जी मोठी माणसं होती, राजगोपालाचारी होते, वल्लभभाई होते, मौलाना आझाद होते, राजेंद्र प्रसाद होते, ह्यांना त्यांच्या दर्जाप्रमाणे जे महत्व संघटनेत इतर चळवळीत द्यायला पाहिजे होतं ते दिलेलं नाही. पण हे आपल्याकडे पद्धतच आहे. एक सर्वात सामर्थ्यशाली माणूस असला तर त्याच्या मागेच आपण जातो आणि इतरांना विसरून जातो. बिलकुल. त्यांच्या मृत्यूनंतर च्या जो आदर करण्याचा जो तुमचा दुसरा मुद्दा होता याविषयी आपण बोलूयाच आणि याबाबतच्या इतरही काही प्रश्नांवरची आपली चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया. आपण पाहताय सरदार पटेलांवर अन्याय झालाय का. सरदार पटेलांवर अन्याय झालाय का या विषयावर आपण चर्चा करतो आहोत. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की कशाप्रकारे सरदार पटेलांचं योगदान नेमकं काय होतं, पटेलांचे आणि नेहरूंचे संबंध काय होते आणि गांधींचा या दोघांशी देखील कसा संबंध होता, मतभेद कुठल्या पातळीवरचे होते आणि कुठल्या मुद्द्यांवरचे होते याविषयी आपण चर्चा केली. ही चर्चा आता आपण पुढे नेऊया. आपल्याबरोबर आहेत निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि लेखक अरुण करमरकर. करमरकरजी, मागच्या भागामध्ये जिथे आपली चर्चा येऊन ठेपलेली होती, चपळगावकर सरांनी जे मुद्दे मांडले त्यातला जो मुख्य भाग आहे जो पुन्हा एकदा तुमच्याकडे मी घेऊन येतो, ज्यावेळी एक व्यक्ती मोठी होते, ज्यावेळी त्याला महानता प्राप्त होते, त्यावेळी साहजिकपणे त्याच्या आजूबाजूला त्या काळामध्ये असलेल्या इतर व्यक्तींचं महत्त्व कमी होतं हे आपल्याकडे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. त्यातलाच हा एक साहजिकपणे झालेला प्रकार आहे. सरदार पटेलांकडे झालेलं दुर्लक्ष, आता अन्याय हा शब्द तुम्ही वापरत नाही आहात, त्यांच्याकडे झालेलं दुर्लक्ष त्यानंतरच्या काही वर्षामध्ये हे साहजिक आणि नैसर्गिक किती आणि जाणीवपूर्वक केलेलं किती आहे असं आपल्याला वाटतं, याविषयी आपण काय सांगाल? मला असं वाटतं की याची म्हणजे शब्दच्छल न करता मला असं म्हणावं असं वाटेल की त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं असं म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे जेवढं लक्ष निदान पुढच्या पिढीचं वळवायला हवं होतं तेवढं वळवण्यासाठीचे जाणीवपूर्वक प्रयत्न झाले नाहीत असं आपण म्हणूया. ते होणं स्वाभाविक आहे का नाही आहे याची चर्चा आज मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे निष्फळ आहे. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्यांचं चरित्र, त्यांचं कर्तृत्व जितक्या ठळकपणाने पुढच्या पिढीच्या तरुण पिढीच्या समोर यायला पाहिजे तितकं आलेलं नाही ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. ज्याप्रकारे मगाशी मी एक कुरुंदकरांचा संदर्भ दिला करमरकरजी, डावीकडे झुकलेले मध्यम मार्गी नेहरू आणि उजवीकडे झुकलेले मध्यम मार्गी सरदार पटेल, या झुकावाकडे जास्त फोकस झाला आणि त्याच्यामुळे राजकारणासाठी या सगळ्या उजव्या डाव्या झुकावांचा अधिक उपयोग झाला किंवा सरदार पटेलांना, सरदार पटेल हिंदुत्ववाद्यांना अधिक जवळचे वाटतात आणि ते हिंदुत्ववादीच आहेत अशा प्रकारचं एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला जातो असंही विश्लेषण काही विश्लेषकांनी करून ठेवलेलं आहे. या सगळ्याविषयी आपल्याला काय वाटतं? बरोबर. नाही, माझ्या पुस्तकाचं शीर्षक पोलादी राष्ट्र पुरुष असं मी जाणीवपूर्वक ठेवलेलं आहे. त्याचं कारण वादाच्या संदर्भात त्यांची चर्चा करायचीच असेल तर ते निखळ राष्ट्रवादी होते. आता ते राष्ट्रवादी होते म्हणजे हिंदुत्ववादी होते का नव्हते याची चर्चा करण्यामध्ये ज्यांना, याची निष्फळ चर्चा करण्यामध्ये ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी ती करत राहावी. परंतु राष्ट्रनिष्ठा हा पटेलांच्या सगळ्या चरित्राचा आणि त्यांनी स्वीकारलेल्या सगळ्या धोरणांचा मुख्य गाभा होता असं निश्चितपणाने म्हणता येईल. लौकिकाच्या पातळीवरती मला एक किस्सा नमूद करणं आवडेल. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका पत्रकारांनी संस्थानांच्या विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये आणि ते विलिनीकरण यशस्वीरित्या पार पडल्यानंतर सरदार पटेलांच्या बरोबर एका दौऱ्यात असताना, चर्चा करत असताना, गप्पा मारत असताना त्यांना असं विचारलं, अनेक तपशील त्यांच्याकडनं जाणून घेतले आणि ते जाणून घेतल्यानंतर त्यांना विचारलं की सरदारश्री आपण हा सगळा इतिहास लिहून ठेवण्याची का व्यवस्था करत नाही. त्यावरती सरदार हसून असं म्हणाले की मला इतिहास लिहून ठेवण्यापेक्षा इतिहास निर्माण करण्यामध्ये स्वारस्य जास्त आहे. आणि हे त्यांच्या चरित्राचा निचोड आहे असं मला वाटतं. काँग्रेसच्या चळवळीमध्ये सहभागी झाल्यानंतर, आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की जवळजवळ 35 वय त्यांनी ओलांडलं होतं,
अगदीच तपशिलात जायचं झालं तर तोपर्यंत एक अत्यंत प्रतिष्ठित अत्यंत यशस्वी अशा प्रकारचा बॅरिस्टर अशी त्यांची ख्याती हायकोर्टाच्या आणि कोर्टाच्या बारमधल्या वकिलांच्या वर्तुळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पसरलेली होती. आणि त्यावेळेला तांदुळातले खडे निवडून तुम्ही स्वराज्य आणणार का अशा प्रकारची काही प्रमाणात त्यांनी गांधीजींच्या भूमिकेची ऐकीव भूमिकेची तवाळीसुद्धा केली होती बारमध्ये बसून. परंतु एकदा गांधीजींचं नेतृत्व त्यांनी स्वीकारल्यानंतर आणि तेही वयाच्या 35 वर्षानंतर त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये स्वतःच्या स्वभावामध्ये स्वतःच्या कार्यशैलीमध्ये जो विलक्षण बदल घडवून आणला तो खरोखरच अलौकिक आहे असं म्हणावं लागेल. आणि त्यांचं वर्णन एक समर्थ नेता याच्याबरोबरच एक सच्चा अनुयायी अशा प्रकारचं करावं लागेल. महात्मा गांधीजींचं नेतृत्व त्यांनी मनोमन इतकं घट्ट स्वीकारलेलं होतं की त्यांच्या शब्दाबाहेर जाण्याचा विचारही त्यांनी कधी केला नाही. परंतु त्याचबरोबर क्वचित प्रसंगी महात्मा गांधीजींच्या एखाद्या भूमिकेविषयी त्यांच्या मनामध्ये जर वेगळी मताची छटा असेल तर तीसुद्धा मोकळेपणाने खाजगी चर्चेमध्ये गांधीजींच्या समोर व्यक्त करायला ते कचरले नाहीत. त्यामुळे मतभिन्नता होती का नव्हती हा प्रश्न मी मगास आणि वारंवार म्हटलं त्याप्रमाणे निष्फळ आहे. मतभिन्नता असणारच कुठल्याही दोन महापुरुषांच्यामध्ये. आणि अत्यंत मोक्याच्या अवस्थेमधून देश जात असताना त्या देशाविषयीच्या वेगवेगळ्या क्षेत्रांच्या उभारणीच्या धोरणांमध्ये मतांच्या वेगवेगळ्या छटा असणं अत्यंत स्वाभाविक आहे. तरी देखील न्यायमूर्तींनी फार समर्पक आणि सविस्तर शब्दामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की त्याबद्दलचा अंतिम निर्णय जो होत असे तो अर्थातच सहमतीने एकमताने असाच होत असे. आणि अनेक वेळेला पटेलांच्या चरित्रामध्ये असे प्रसंग आहेत की त्यांनी पूर्वी व्यक्त केलेलं मत वेगळं असूनसुद्धा प्रत्यक्ष निर्णय घेण्याची जेव्हा वेळ आली मग ती काँग्रेस कार्यसमितीच्या चर्चेमध्ये असो एखादा ठराव पास करण्याच्या संदर्भात किंवा देश उभारणीच्या संदर्भातल्या एखाद्या नीतीसंबंधीचा असो ती ज्या वेळेला जाहीर करण्याची वेळ आली तेव्हा पटेलांनी संघटनेचे प्रमुख या नात्याने स्वतःची भूमिका असल्यासारखी जाहीर केलेली आहे. देशाच्या फाळणीच्या निर्णयाचा सुद्धा त्यांनी ठराव काँग्रेस कार्यसमितीमध्ये सरदार पटेलांनी मांडलेला आहे. आणि त्यामुळे त्या काळातल्या सगळ्याच महापुरुषांच्या धोरणांविषयीची आजच्या मापदंडांच्यावरती आणि काही प्रमाणामध्ये माझा शब्द जरा तीव्र वाटेल परंतु उठवळपणाने चर्चा करणं हे श्रेयस्कर ठरणार नाही. मतभेद होते का नव्हते अशा प्रकारच्या एका उत्तराची अपेक्षा करणाऱ्या निष्फळ प्रश्नाभोवती सरदार पटेलांसारख्या महात्मा गांधीजींसारख्या किंवा जवाहरलाल नेहरूंसारख्या महापुरुषांची चरित्र फिरवणं हे अत्यंत संकुचित विचाराचं द्योतक आहे. आणि त्यामुळे ज्यांनी म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला असेल खरोखरच तर तो करण्याची क्षुद्रबुद्धी त्यातून व्यक्त होते. या पलीकडे त्याचं वर्णन दुसऱ्या शब्दात मला नाही करता येणार. आणि त्यामुळे पटेलांवरती न्याय अन्याय करणारे कोण आपण? त्यामुळे त्यांच्यावरती अन्याय झाला का त्यांच्या विषयी न्याय केला गेला नाही का या परिभाषेमध्ये ती चर्चा करणंच गैरलागू आहे असं मला वाटतं. आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याची चूक जर घडून गेली असेल समजा तर ती दुरुस्त करणं हे कायमकाळी आपल्या हातात आहेच ना. त्या दुरुस्त करण्याकडे सर्व सार्वजनिक वर्तुळांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला पुन्हा सांगावं असं वाटेल. बिलकुल चपळगावकरजी, ज्या प्रकारे आता पुन्हा एकदा हा विषय समोर येतो आहे, देशाचे पंतप्रधान ज्या प्रकारे सरदार पटेलांना जी वागणूक त्यानंतरच्या सरकारांनी दिली, विशेषतः त्यांच्या मृत्यूनंतर जो मागच्या भागातल्या तुमच्या विवेचनाचा दुसरा भाग असणार होता की जो एक दुसरा आक्षेप असतो म्हणजे पंतप्रधान झाले नाहीत आणि दुसरा तुम्ही म्हणाल होता की मृत्यूनंतर त्यांचा आदर सन्मान जो काही व्हायला हवा होता तितका झाला नाही, तर आपल्याला काय वाटतं की या निमित्ताने का होईना पुन्हा एकदा आता ही चर्चा संपूर्ण देशभरामध्ये सुरू झालेली आहे? सरदार पटेलांवर त्यांचं योगदान काय होतं आणि या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा नव्या पिढीसमोर आता येत आहेत, तर या निमित्ताने आपल्याला काय सध्या वाटतं? सध्याच्या वर्तमान काळातल्या राजकीय परिस्थिती, त्याच्यामागच्या प्रेरणा, त्याच्यामागचे हेतू, या सगळ्या गोष्टी पाहता पुन्हा एकदा सरदार पटेल नव्या पिढीला समजण्यासाठी, जवळून समजण्यासाठी या सगळ्याचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा तो होईल की याच्यामागे पुन्हा एकदा काही वेगळे राजकीय प्रवाह आणि केवळ राजकीय कारण आणि सत्ता संघर्ष याच गोष्टी आपल्याला दिसतात? करमरकरांनी एक फार चांगलं विश्लेषण
सच्चे राष्ट्रवादी असं यांच्याबद्दलचं वापरलं वल्लभभाईंच्याबद्दल, त्याच्यामध्ये आणखी एक विशेषणाची मी जोड देऊ इच्छितो, त्याशिवाय वल्लभभाई हे किती अवघड आहेत समजायला हे आपल्याला कळणार नाही. ते म्हणजे निर्भीडपणे सत्य बोलणारा, लोकानुरंजनासाठी सत्य न लपवून ठेवणारा राष्ट्रनेता असं मी वल्लभभाईंचं वर्णन करेन. एक साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो यासाठी की ते उदाहरण सांगण्याची माझी इच्छा नव्हती पण ती सांगणं आवश्यक आहे कारण त्याच्या मुद्दा समजत नाही. वल्लभभाईंनी असं सांगितलं प्रत्येक वेळेला की फाळणीच्या नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तरुण कार्यकर्त्यांनी जी सेवा केली ती अतिशय महत्वाची होती, मोलाची होती आणि त्याबद्दल त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केलं पाहिजे हे वल्लभभाई बोलले. तेच वल्लभभाई जाहीर सभेमध्ये असंही बोललेत की हिंदू राष्ट्राची कल्पना भारतात प्रत्यक्षात येणार नाही, फार मोठ्या प्रमाणामध्ये दुसऱ्या धर्माचे लोक इथे आहेत, तेव्हा ही कल्पना आपल्या मनातली आपण काढून टाकली पाहिजे हेही स्पष्टपणे जाहीर सभेमध्ये वल्लभभाई बोललेले. म्हणजे वल्लभभाई सारखा नेता महत्वाचा का वाटतो आता हे त्यांचे गुण. आजच्या राजकीय परिस्थितीत कोणताही राजकीय नेता आपल्या अंगी आणू इच्छित नाही कारण तो निवडून येणार नाही. पण वल्लभभाई हे असे निवडणुकींच्या राजकारणासाठी भीत नव्हते, त्यावेळेचे सगळे नेते हे लोकांचा त्यांचा अनुनय करायच्याऐवजी लोकांना दटवू सुद्धा शकत होते, तुमचं चुकतंय तुम्ही असं करू नका, ही ताकद वल्लभभाईंच्या मध्ये होती. आता वल्लभभाईंच्या धर्मनिरपेक्षते संबंधित आणखी एक नेहरूंच्या बद्दलची गोष्ट सांगतो की एकमेकांचे निर्णय एकच कसे होते. आता इकडे सैन्य पाठवायला नेहरूंचा विरोध होता असं सांगण्यात येतं हे खोटं आहे, परंतु त्याबरोबरच दुसरी एक आठवण सांगितली पाहिजे की 1950 साली फार मोठ्या प्रमाणात त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानातून पुन्हा एकदा राहणं मुश्किल झालं. त्यावेळेला नेहरूंनी आपल्या भाषणात स्पष्ट धमकी चपळगावकर सरांचा आवाज पुन्हा एकदा कट झालेला आहे, पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. चपळगावकर सर आमचा आवाज येतोय तुमच्यापर्यंत. फक्त गोष्ट सांगतो की वल्लभभाईंनी ज्या वेळेला ती दिल्लीमध्ये दंगली चालू होत्या फाळणीनंतरच्या, त्यावेळेला भोपाळच्या नवाबांच्या बायकोनं वल्लभभाईंना फोन केला. भोपाळचे नवाब हे मुस्लिम लीगला अनुकूल होते आपल्याला माहीत आहे. बायकोला फोन केला की माझे जावई आणि मुलगी हे त्याच ठिकाणी आहेत आणि त्यांना संरक्षण हवं आहे, पण तिथे परिस्थिती काय आहे ते काही कळत नाही, फोन लागत नाही. वल्लभभाईंनी त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका. आणि त्या रात्रीच्या वेळी संरक्षण फारसे नसताना मेनन आणि इतर लोक ते त्यांचे व्ही शंकर नावाचे सेक्रेटरी होते ते सांगत होते आम्ही इतर अधिकारी पाठवतो. वल्लभभाई म्हणाले नाही, त्या बाईंना मी आश्वासन दिले मी जाईन तर मीच जाईन. रात्रीच्या वेळी प्रवास करून वल्लभभाई तिथे गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या भोपाळच्या नवाबांच्या जावयाला आणि त्यांच्या मुलीला अभय दिलं की काय तुला हे पाहिजे संरक्षण ते सांग, आणि नंतर ते त्यांना संरक्षणाची व्यवस्था घेऊन परत आले. हे माणसं एवढी मोठी होती म्हणून ती आज इतकी पूजनीय आहेत की त्यांना कुणी दुर्लक्ष केलं काय आणि काय. प्रत्येक सच्चा भारतीयाच्या मनामध्ये गांधी, नेहरू आणि वल्लभभाई ही त्रिमूर्ती सतत कायम राहणार आहे हा आपल्याला विश्वास हवा. बिलकुल करमरकरजी, हे तिन्ही महापुरुष गांधी, नेहरू आणि पटेल हे तिघही इतके मोठे होते आणि ते तिघही एकाच काळात जन्माला आल्यामुळे हा संघर्ष किंवा हे मतभेद किंवा ज्या प्रकारची चर्चा होते त्या सगळ्या गोष्टी या अपेक्षितच होत्या असं आपण म्हणायला हवं का, काय सांगाल आपण याविषयी? नक्कीच अपेक्षित होतं, कारण प्रत्येकजण स्वतःच्या अक्कल हुशारीनी परंतु देशही डोळ्यासमोर मध्यवर्ती ठेवून एकेका धोरणासंबंधीचा विचार करत होता. आणि अशा कुठल्याही दोन व्यक्तींच्या विचारपूर्वक आखलेल्या धोरणांविषयी मताच्या वेगवेगळ्या छटा ह्या निश्चितपणाने हा निसर्ग आहे, त्या वेगवेगळ्या छटा निश्चितपणाने असू शकतात. चपळगावकर साहेब पुन्हा पुन्हा ज्या घटनेचा उल्लेख करतायत, हैदराबादवरती पोलीस ॲक्शन करण्याला नेहरूंचा विरोध होता की नव्हता, त्याला विरोध केला होता तेव्हाच्या लष्कर प्रमुखांनी जो ब्रिटिश होता, आणि लष्कर प्रमुखांनी आर्ग्युमेंट त्यावेळेला असं केलं होतं, म्हणजे पंडित नेहरू, जवाहरलालजी
सरदार वल्लभभाई पटेल आणि लष्कर प्रमुख यांच्या मीटिंगमध्ये की आपण काश्मीरच्या फ्रंटवरती अगोदरच लढतो आहोत, तिथे आपलं लष्कर गुंतलेलं आहे, देशामध्ये दंगे जागोजागी मोठ्या प्रमाणावरती होत आहेत, निर्वासितांचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावरती आपण झेलतो आहोत आणि अशा अवस्थेमध्ये आपण तिसरी युद्धजन्य आघाडी उघडावी एवढी आपल्या लष्करामध्ये क्षमता नाही आहे आणि त्यामुळे आपण आत्ताच हैदराबादवरती ॲक्शन करण्याचा विचार करू नये, हा लष्कर प्रमुखांनी दिलेला सल्ला त्यावेळेला वल्लभभाईंनी त्याच बैठकीमध्ये अतिशय स्पष्ट शब्दामध्ये असं म्हटलं की हा हैदराबाद नावाचा अल्सर मी देशाच्या भूभागामध्ये शिल्लक ठेवू शकत नाही, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲक्शन ही आत्ता व्हायलाच पाहिजे आणि असा आग्रह त्यांनी धरला आणि पुन्हा पुन्हा जसं म्हटलं तसं हे सगळे निर्णय शेवटी सहमतीने झाले, त्याच्यामध्ये पुढाकार पटेलांनी घेतला आणि तो निर्णय तडीला नेला हे म्हटलंच पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही की ते नेहरूंच्या मताच्या विरुद्ध जाऊन किंवा नेहरूंनी कडवा जो विरोध त्याला केला त्याच्या विरुद्ध जाऊन त्यांनी ती ॲक्शन घेतली, अशा प्रकारची चर्चा किंवा अशा प्रकारचं विश्लेषण त्या घटनेचं करणं हे अत्यंत उठवळपणाचं ठरेल. परंतु मतभिन्नता नव्हती असं म्हणणंसुद्धा अनैसर्गिक आहे. कोणाही दोन व्यक्तींच्यामध्ये कुठल्याही अशा महत्त्वाच्या विषयावरती जे विचारपूर्वक धोरणं आखली जातात त्यामध्ये मतांच्या वेगवेगळ्या छटा असणं अत्यंत स्वाभाविक आहे आणि आपण देशांनी राज्यघटना निर्माण होण्यापूर्वीपासून लोकशाही राज्यपद्धतीचा जो स्वीकार केलेला आहे त्यावेळेच्या नेतृत्वानी तो अत्यंत मनपूर्वक केला आणि निष्ठेनी त्याच्या व्यवहारामध्ये त्यांनी सर्व प्रकारच्या लोकशाहीचा अनुसर केला, तसा तो प्रत्येक निर्णयामध्ये स्वाभाविकपणाने मग तो अगदी मंत्रिमंडळाच्या एखाद्या छोट्या समितीच्या पातळीवरती असो, संपूर्ण मंत्रिमंडळाच्या चर्चेचा असो किंवा व्यक्तिगत पातळीवरती पंतप्रधान उपपंतप्रधान या नात्यांनी परस्परांशी केलेल्या चर्चेमध्ये असो, अंतिम निर्णय जो झाला तो सहमतीने एकमताने झालेला आहे हे नाकारताच येणार नाही. तसा झाला नसता तर अनागोंदीच उत्पन्न झाली असती ना, कारण हे दोघेही कर्तृत्वानी प्रतिमेनी विचारांनी अत्यंत दिग्गज अशा प्रकारचे नेते होते, स्थानही त्यांची दिग्गज अशा प्रकारचीच होती. वयाचं अंतर जे होतं आणि आजाराचं जे कारण होतं ते मगाशी न्यायमूर्तींनी अतिशय योग्य शब्दात व्यक्त केलेलं आहे की गांधीजींचा जवाहरलाल नेहरूंकडे नेतृत्व प्रदान करण्यामागचा जो हेतू होता ते हेतूमधलं प्रमुख ठळक कारण हे सरदार पटेल. त्यांच्या शरीरामध्ये जवळजवळ 30 वर्षापासून अल्सर होता, आजच्या भाषेत वर्णन करायचं झालं तर तो कॅन्सरच होता आणि हे माहिती होतं त्यांना, पटेलांनाही माहिती होतं. स्वातंत्र्यानंतरच्या म्हणजे संस्थान विलीनीकरणाच्या काळामध्ये सुद्धा डेहराडूनला त्यांना विश्रांतीसाठी जाऊन राहावं लागलं होतं. पोलीस ॲक्शनचा निर्णय घेण्यापूर्वीसुद्धा जवळजवळ 3 महिने ते विश्रांतीसाठी डेहराडूनला जाऊन राहिलेले होते आणि तिथून सूत्र हलवत होते. सरदारांच्या बाजूनी बोलायचं झालं तर अशा प्रकारच्या अत्यंत विकलांग अवस्थेमध्ये सुद्धा ते अत्यंत कठोरपणाने सर्व प्रकारचे निर्णय घेत होते, त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होत होते आणि कठोरपणाने त्या निर्णयाची अंमलबजावणी घडून येईल याकडे लक्ष देत होते. बिलकुल, परंतु मतभिन्नता हा निसर्ग आहे, हा निसर्ग नियम आहे आणि दोन पुरुष महापुरुष ज्यावेळी असतात त्यावेळी प्रत्येकाची मतं असणं हे साहजिक आहे निश्चितपणे. पण अगदी आपल्या कार्यक्रमाची वेळ लक्षात घेता चपळगावकर सर अगदी शेवटची काही मिनटं राहिलेली आहेत म्हणून मी पुन्हा एकदा वर्तमान काळाकडे हा विषय घेऊन येतो की तुमचे नेहरू आणि आमचे पटेल असं जे एक चित्र उभं करण्याचा सध्याच्या राजकारणामध्ये जो एक प्रयत्न दिसतो आहे याविषयी आपल्याला काय वाटतं, किती दुर्दैवी हा प्रयत्न असं आपल्याला वाटतं? सध्याच्या राजकारणामध्ये एखाद्या माणसाला जवळ करणं आणि ते एखाद्या माणसाला लांब करणं असे प्रकार नेहमी होतात, ते आज चाललंय तशातलं काही समजायचं कारण नाही. सुभाषचंद्र बोस हे कम्युनिस्टांना एका काळात आवडत नव्हते. सुभाषचंद्र बोसांना भारताच्या बाहेर जाण्यासाठी कम्युनिस्टांच्याच मित्रांनी मदत केलेली आहे हेही आपल्याला आता दिसतं. तेव्हा ते राजकारणाच्या या घडामोडीच्या बद्दल तात्कालिक मला काही विशेष सांगायचं नाही. मला एवढं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी किरकोळ सध्या ज्या तात्पुरत्या असतात ते लोक विसरून जातात. समाज मनामध्ये काय शिल्लक राहतं की आपल्या देशाच्या साठी या मोठ्या माणसांनी काय केलं हे आढळ स्थान वल्लभभाईंच्या विषयीचा आपल्या सगळ्यांच्या मनात आहे ही गोष्ट पुरेशी आहे.
बिल्कुल, ज्या प्रकारे सध्याचं राजकारण फिरताना दिसतंय हे राजकारण काही आजचं नाही आहे, वर्षानुवर्ष हेच घडत आलेलं आहे. मात्र सध्याच्या केवळ या राजकारणाचा जो स्पाइस आहे त्याच्याकडे फारसं लक्ष न देता किंवा त्याच्याकडे त्याच्यामध्ये फारसं गुंतून न पडता सत्व जे आहे ते शोधणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे केवळ या मसाल्याचा फ्लेवर आम्हाला आपल्याला द्यायचा नव्हता, अन्यथा आम्ही ही राजकीय चर्चा घडवून आणू शकलो असतो. सत्व शोधण्याचा प्रयत्न गेले तासभर आपण केला, त्यातनं अनेक मुद्दे आपल्या हाती लागले असतील अशी आमची अपेक्षा आहे. ज्याप्रकारे केवळ राजकीय महापुरुषांवर कुणीही अन्याय किंवा न्याय करू शकत नाही ती कुणाची पात्रता नसते असं मत करमरकरांनी व्यक्त केलं. आणि त्यामुळे या सगळ्या नेत्यांच्या कर्तृत्वाचा या निमित्ताने नव्या पिढीने अभ्यास सुरू करणं हेच या सगळ्या वादाचं सकारात्मक फलित ठरू शकेल असंच आपण या कार्यक्रमाच्या शेवटी म्हणू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या महापुरुषांच्या चरित्रावर आणि भारताच्या इतिहासावर नजर टाकण्याचं एक निमित्त तरी या निमित्ताने आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल खरं तर आपण या सगळ्या राजकीय पक्षांचे एक प्रकारे आभारच मानायला हवेत, कारण तोच या सगळ्याकडे सकारात्मकतेनं बघण्याचा एक प्रयत्न म्हणून आपल्याला म्हणता येईल. चपळगावकरजी आणि अरुण करमरकरजी, तुम्हा दोघांचेही धन्यवाद. तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि तुमच्या अभ्यासपूर्ण मतं आमच्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवलीत त्याबद्दल. रोकठोकमध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.